माहूर तालुक्यात गावटी व बनावट दारूचे अनेक ठिकाणी कारखाने राज्य उत्पादन शुल्क किनवट विभाग रसद गोळा करण्यात मशगोल दुर्गम डोंगर दऱ्यात व्यापलेल्या माहूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क किनवट यांच्या आशीर्वादाने दिवसा ढवळ्या टपऱ्या हॉटेल ढाव्यावर अनधिकृतपणे विदेशी दारू तर गावटी दारूची विक्री जोमात सुरू असल्याची चर्चा असो काही गावात थेट गावठी दारू काढण्याचे कारखाने थाटल्याची माहिती समोर येत आहे हे सर्व घडत असताना यावर नियंत्रण ठेवणारे राज्य उत्पादन शुल्क विभाग किनवट हे आर्थिक उन्नती करिता सर्व नियम धाब्यावर बसवीत असल्याचाही आरोप होत आहे नांदेड जिल्ह्याचा अंदमान निकोबार संबोधल्या जाणाऱ्या माहूर किनवट हे तालुके जिल्हा मुख्यालयापासून दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहेत अशा जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून तालुका स्तरावरील अधिकारी त्यांच्या अर्थपूर्ण संबंधातून दोन नंबर व्यवसाय सुरू आहेत मग मग ते महसूल असो किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्ष करून अवैध व्यवसायात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती उदयास येत आहे काल अवैध गौण खनिज नियंत्रण पथकातील प्रमुख माहूर तहसीलचे नायब तहसीलदार कैलास जेटे कर्तव्यावर असताना त्यांना पैनगंगा नदी परिक्षेत्रात अनेक ठिकाणी गावठी दारू पाडण्याच्या भट्ट्या आढळून आल्या परंतु कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने अखेर त्यांना हा प्रकार पाहून दुर्लक्ष करावे लागले माहूर तालुक्यात आजगडीला दारू विक्रीचे अनुद्योगपतीधारक दुकाने बोटावर मोजण्याइतकी असताना तालुक्यातील बासष्ट ग्रामपंचायती व त्र्याऐंशी गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी गावटी हातबट्टीसह देशी व विदेशी दारू उपलब्ध आहे कार्यवाही करण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी जाऊन कारवाई करणे शक्य नसल्याचे बोलण्यात येते परंतु परवानाधारक बार देशी दारू दुकान वाईन शॉप यांच्या नूतनीकरणाच्या वेळेस व महिन्याच्या विशिष्ट तारखेला प्रतिनिधी पाठवून गोळा करण्याचे कर्तव्य मात्र हे लोक नित्यनेमाने पार पाडतात त्यामुळेच की काय यांचे तालुक्यात येणारी बनावट दारू व खेडेगावात पाडली जाणारी हातबटीची दारू बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वेळ मिळत नाही दारू पिल्याने मद्यपिंचे केवळ संसार उघड्यावर येत नाहीत तर रासायनिक प्रक्रिया केलेली विषारी दारू पिल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊन नजीकच्या काळात अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागेल हे उघड सत्य आहे राज्य उत्पादन शुल्क किनवट विभाग कार्यालय फक्त शोभेची वस्तू बनली असून येथील निरीक्षक व दुय्यम निरीक्षक आणि त्यांचे अधीनस्थ कर्मचारी उंटावर बसून शेळ्या राखण्याचे काम करत आहेत या प्रकरणी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांनी प्रभावी कारवाई करावी अशी मागणी होत आहे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा माहूर किनवटचा बिहार झालाय का एकेकाळी किनवट माहूर तालुका हा कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर्श उदाहरण वाटू लागले परंतु आता वाढत्या गुन्हेगारी व वा अवैध व्यवसायाने दोन्ही तालुके आता बिहार झाले आहेत आता प्रश्न उपस्थित केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून किनवट माहूर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे नुकतेच मागील आठवड्यात किनवट तालुक्यात एका महिलेसह दोन निरागस बालकाचा खूण त्यानंतर पत्नीच्या अंगावर पतीने ज्वलंत पदार्थ टाकून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न नंतर घर बांधकाम करणाऱ्या मजुराचा खून अशातच माहूर तालुक्यात आष्टा शिवारात एका शेतात महिलेला जळल्याची घटना घडली अशा या घटनाने दोन्ही तालुक्यात एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे या सर्व प्रकरण नंतर दोन्ही तालुक्यातील महिला सुरक्षित आहेत का असा सवालही उपस्थित केला जात आहे